जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड, ताजा हालात न्यूज लाइव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाइव्ह। शेतकऱ्यांचे आत्मदहन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या आदेशाप्रमाणे विहिरीच्या प्रस्तावास मान्यता देऊन बिले देत नसल्यामुळे 30 ऑगस्ट रोजी देगावच्या शेतकऱ्यांचे आत्मदहन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गोविंदराव पाटील मोरे। नायगाव पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या आदेशाप्रमाणे विहिरीच्या प्रस्तावास मान्यता देऊन बिले अद्याप मिळाले नसल्यामुळे देगावचे शेतकरी गोविंद गंगाराम मोरे यांनी अनेक वेळा पंचायत समितीला बिले काढण्यात यावे म्हणून निवेदन दिले होते, परंतु सदरच्या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीचे काम पूर्ण होऊन सुद्धा नायगाव पंचायत समितीचे अधिकारी शेतकऱ्यांना बिले देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे तात्काळ देण्यात यावे अन्यथा दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळविले आहे। तालुक्यातील देगाव येथील रहिवाशी असलेले गोविंद गंगाराम मोरे यांच्या शिवारातील गट क्रमांक 464 मधील जमिनीत रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे विहिरीचे काम पूर्ण झाले। शासनाचा एकही हप्ता न उचलता स्वखर्चाने सदरच्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले, परंतु नायगाव पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी बांधकाम पूर्ण होऊन 1 वर्ष झाले असताना सुद्धा अद्याप तरी सदरच्या विहिरीचा एकही हप्ता शेतकरी लाभधारकांना बँक खात्यात पडला नसल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होऊन अखेरचा पर्याय शोधत 30 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। नायगाव प्रतिनिधी नीलकंठ जाधव, ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। नीलकंठ जाधव, आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाइव्ह। ताजा हालात न्यूज लाइव्ह मध्ये आपलं स्वागत। आपण आलेलो आहेत आता नायगाव तालुक्यातील देगाव येथे शेतकऱ्याच्या थेट बांधावरती। आपण पाहत आहोत शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत। कोण्या वर्षी विहिरीचा प्रस्ताव टाकला होता? 2019 मध्ये विहिरीचा प्रस्ताव टाकलो साहेब मी। हा, माझ्या विहिरीचे कागद त्याने गायब केले। गायब करून पुन्हा म्हणतात की तुमची विहीर मंजूर होत नाही म्हणून गायब करण्यामध्ये त्याने 4-5 कागद करकावून टाकून दिले। आमच्यामधले कागद काढल्यामुळं मी पुन्हा तक्रार केली तिथं, मी की माझे कागद मी पूर्ण दिलो नसलं तर मी आत्मदहन करतो म्हणून त्याला नोटीस दिलो। त्यांनी मला पुन्हा बोलवून घेऊन पुरे कागद फाईल मंजूर करून दुसऱ्या वर्षी मला दिली। दुसऱ्या वर्षी दिल्यावर मला इथं मार्कोट टाकाय वर्णे साहेब आणि ग्रामसेवक साहेब आले इथं की ते काम मी तुमचं करून देतो। आता ते माघार घ्या म्हणून मी माघार घेतलो। पहिलंच माझ्या फाईलमुळं आत्महत्या करतो म्हणलेला। पुन्हा मग वर्णे साहेब काय म्हणतात की मी तुमचं जिओटॅकच केलं नाही, दिलं तर तुम्ही 50,000 रुपये द्या। 15,000 रुपये मी नगदी दिलो, 30,000 रुपये आणून द्या तेव्हा बिलं काढतो, नसलं तर तुम्ही कोणापाशी जाऊ शकता। माझी काय अडचण नाही म्हणली, माझी बदली करून घेतो मी दुसरीकडे आहो म्हणले। ते ना कोण म्हणले? वर्णे, वर्णे साहेबानं। आणि तेव्हा केंद्रीय BDO साहेब होते। BDO साहेबाच्या पायावर डोकं ठेवलो मी, साहेब तुम्ही मला माघार घ्या लावून खंदाय लावल्या। आणि तेव्हा हिबटकर साहेब होते। हिबटकर साहेबांना सुद्धा म्हणले साहेब हे 2 वर्ष झालं फिरून चक्रा मारले, या शेतकऱ्याची जरा दखल घ्या म्हणून माझ्या सह्या घेऊन मला वापस घ्या लावले माघाऱ्या। पुन्हा मंजूर करून देऊन पुन्हा आणखी पैशाची मागणी केल्यामुळं मी लोकांचे कर्ज बाजार येऊन ही खोदलो। मला आत्तापासून 5 रुपये भेटले नाही तर म्हणजे लेकरंबाळं राहणार लागतात, मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, मला दुसरा पर्याय नाही। येतर शासनानं दखल घ्यावा, नाहीतर कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे, नाहीतर मी पंचायत समितीमध्ये औषध पिऊन मरणार, नाहीतर फाशी तर घेऊन मरणार। मला दुसरा पर्याय नाही, मला दुसरा मार्गच नाही। याच्यामुळं शासनानं दखल घ्यावा, नाही तर कर्मचाऱ्यांनी घ्यावा। ग्रामसेवक कोण होते? हा, ग्रामसेवक बोंडले साहेब होते सोबत। बोंडले साहेब आले का इथं? हा, इथं हिरवेर आले सोबत, सोबत आले, फोटो काढले, करून देतो बाबा। याच्यामध्ये आता 12 भानगडी करणं काम वर्णे साहेबांना मी 1.5 वर्ष साहेब कुठंच गेलं नाही, घरचे पैसे खर्चून चक्रा मारून चक्रा मारून माझ्या पायात ते खेटर जिजून गेले। एक कर्मचारी एक बोलला की एक म्हणते मंगळवारी आहे, मंगळवारी गेले की बुधवारी आहे, 15 गेले की 18 तारखेला असे मला अफवा दिले। निवेदन तहसीलदार साहेबाला दिलं का? तहसीलदार साहेबाला पहिल्या आत्मदहनात सुद्धा निवेदन दिलं तुम्ही। तहसीलदार साहेब तुम्हाला काय म्हणले? तहसीलदार साहेब बोललेच नाही तर BDO ला जाऊन बोला, मी सांगलो त्याला म्हणले, एवढंच म्हणजे मी